नाशिक महानगरपालिका क्षेत्रात कोणत्याही प्रकारची रीडिंग न घेता नागरिकांना अवाजवी पाणी बिल पाठवल्याने मोठा रोष निर्माण झाला आहे. नागरिकांना वाजविला आल्याने महानगरपालिकेला तक्रार करूनही याबाबत निर्णय होत नसल्याने नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी सातपूर परिसरातील विविध समस्यांबाबत नवीन नियुक्त मनपा आयुक्त रमेश पवार यांना सातपूरकरांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. यावेळी माजी सभागृह नेते दिनकर पाटील, माजी नगरसेवक रवींद्र धिवरे, माजी नगरसेविका माधुरी बोलकर, वर्षा भालेराव, रामहरी संभेराव, भाजप मंडळ अध्यक्ष भगवान काकड, ऍडव्होकेट महेंद्र शिंदे आदी उपस्थित होते. मंडळाच्या वतीनं, भारतीय जनता पार्टीच्या वतीनं माननीय प्रशासक पवार साहेबांना सातपूर विभागाच्या अनेक समस्यांच्याबाबत आम्ही एक पत्र दिलं आहे आम्ही आज. त्यामध्ये खास करून सातपूर विभागाधिकारी नितीन नेर हे अजिबात कार्याला थांबत नाही. ते न थांबल्यामुळे आज भर उन्हाळा आहे, भरपूर पाणी पण आहे आणि आमच्याच भागात जलशुद्धीकरण केंद्र आहे, संपूर्ण नाशिकला तिथून पाणी जात आहे आणि आज सातपूर विभागात पाण्याचा एवढा गंभीर प्रश्न निर्माण झाला, इतकं कमी दाबाने पाणी येतं आहे आणि त्यातली त्यात बघा घोडेराव पाटलांनी कोणतीही शहानिशा न करता उपयोगवंता पाणी पुरवठा रवी पाटील यांची बदली करून टाकली आणि त्यांच्या जागेवर एकही अधिकारी दिला नाही. त्याच्या अगोदरही रवी पाटील जरी होते तर तिथे जेईसुद्धा नव्हते, पाणी पुरवठ्याला जेई पण नाही आहे आणि उन्हाळा आहे. एवढी गंभीर बाब, त्यातली त्यात नळपट्टी कोणतंही शहानिशा न करता, बिलांचं रीडिंग न करता संपूर्ण नाशिक शहराला रीडिंग न करता बिलं दिली गेली आहे. अंदाजे म्हणजे केवढा मोठा हा कारभार आहे. घरपट्टीचं तसंच आहे, घरपट्टी 10-10 वर्ष लोकांना कंप्लिशन मिळून झाले, त्यांना घरपट्ट्या लागल्या जात नाही. नळपट्टीचं तसंच आहे, 10-10 वर्ष बिलं देत दिल्या जात नाही वेळेवर आणि जर वेळेवर बिल नाही दिलं, वेळेवर घरपट्टी नाही दिली, 1 रुपया जर घरपट्टी 1 वर्षापूर्वी येणारी असेल तर ती 10 वर्षांनी 10 रुपये येणार आहे. तो माणूस भरणार कशी? इतका भोंगळ कारभार या ठिकाणी चाललेला आहे. आंधळं जळतं कुत्रपीठ खात आहे. म्हणून प्रशासक साहेब आल्यावर त्यांच्या निदर्शनास त्या गोष्टी आणून दिल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट ड्रेनेजच्या बाबत तसंच केलं, जे डेप्युटी होते राजपूत त्यांची बदली करून टाकली, तिळे माणूस नाही आणि ड्रेनेजच्या इतक्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहे, त्याच्यावर डापे नाही, डापे असेल तर ते बंद केले जात नाही, त्या ड्रेनेज चोकापुक्या होतात, ते रिपेअर कोणी करायचे, कोणत्या अधिकाऱ्याला सांगायचं? अतिक्रमणचा तर एवढा भयंकर विषय आहे का, अतिक्रमणाचे अधिकारी जो माणूस अतिक्रमणबद्दल तक्रार करील ते कर्मचारी अतिक्रमण करणाऱ्याला नाव सांगतात आणि त्या अतिक्रमण जो करतो ते लोक सांगणाऱ्याच्या घरी जातात आणि हप्ते घेतात आणि जे अतिक्रमण काढायचं ते काढले जात नाही. दूरफवारणी